दरम्यान चंद्र सूर्य असेपर्यंत बेळगाव महाराष्ट्राला मिळणार नाही अशी दरपोक्ती कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केली आहे. बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग असल्याचंही सवदींनी म्हटलंय. त्यांच्या या टीकेला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिलंय. सवदींचा उपमुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ संपण्या अगोदरच बेळगाव महाराष्ट्रात येईल असा टोला त्यांनी लगावलाय. अखंड कर्नाटक बेळगाव हे अविभाज्य अंग महाराष्ट्रदवर यारे कूगाडली यारे हाराडली यारे ऐन हेकू सहित और राज्य सीमित इत नम राज्य सीमित अल सूर्यचंद्र इवे बेळगाव अब कर्नाटकदल अदरकोस्कर इवतु बेंगलूरदलीरतक विधानसौधव नोड़ी मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी सर्व पुराव्यांची आम्ही तयारी केलेली आहे आणि कोणत्याही परिस्थितीत हा सीमाभाग महाराष्ट्रात घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. सूर्य आणि चंद्र नव्हे तर लवकरात लवकर उपमुख्यमंत्री पदाच्या काळापर्यंत हा भाग महाराष्ट्राचा झाल्याशिवाय राहणार नाही.